अनाथ बालकांचा सांभाळ करण्याची इच्छा असणाऱ्या गरजू कुटुंबाला प्रतिपालक योजनेतून चांगला पर्याय उपलब्ध झाला असून संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी केलं आई वडिलांचं छत्र नसलेल्या बालकांना कुटुंबाचं प्रेम वात्सल्य व आधार मिळावा तसंच अशा बालकांना वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत गरजू कुटुंबात संरक्षण व संगोपन मिळावं याकरिता महिला व बाल विकास विभागाद्वारे प्रतिपालक योजना तयार करण्यात आली आहे त्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मान्यतेनं व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांच्या समन्वयातून नुकतेच प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व समिती स्थापन करण्यात आली आहे बालकाला दत्तक घेण्यासाठी दत्तक योजना असली तरी दत्तक घेणारे पालक हे लहान बालकांनाच दत्तक घेतात मात्र सहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांना दत्तक घेतला गेलं नाही तर अशा बालकांना अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत बालगृहातच राहावं लागतं अशा बालकांना कुटुंबात संगोपन व प्रेम मिळावं याकरिता राष्ट्रीय बाल धोरणात प्राधान्य देण्यात आलेलं आहे